Sai. Jai is on strike. पहिलाच चेंडू इथे मात्र अनऑर्थोडॉक्स शॉट केल्याचा प्रयत्न, सुपला शॉट केल्याचा प्रयत्न, आणि या सुपला शॉट मात्र अनसक्सेसफुल जरूर झाला होता. क्षेत्ररक्षक तिकडे नव्हता आणि इथं मात्र जरूर एक धाव मिळेल. एक धावेने मात्र संघाचं खातं खोललं जाईल. जय आपलं खातं खोळेल आणि निखिल मात्र नॉन स्ट्राईक एंडचा बॅट्समन जो ओपनिंग मध्ये आलाय तो मात्र स्ट्राईक एंडला येईल. जय कोहली आणि निखिल कोहली. समोर आहे गोलंदाज धर्मदेव साय. हा फटका चांगला सजवण्याचा प्रयत्न केला गेलाय. डिप्पा बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत मात्र काय यज्ञेश जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदीच असं वाटलं होतं एका क्षणाला की हा चौकार जाईल 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 तोपर्यंत मात्र शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाही असं यज्ञेश म्हणाला. आणि तिथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दोन धावांनी धावपलकाला थोडासा आकार आला. धावपलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे तीन वरती. पहिले षटक प्रगतीपथावर ते असताना आतापर्यंत दोन चेंडूंचा खेळ झालाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा अगदीच बेधडक वेगावरती स्वार होऊन टाकलेला हा चेंडू निखिलला मात्र अगदी पाहत राहायला लागलं. एवढं सुंदर सादरीकरण धर्मदेव साय ज्या गोष्टीसाठी मानला जातो, ज्या गोष्टीसाठी गणला जातो, ज्या गोष्टीसाठी सुप्रसिद्ध आहे ती म्हणजे त्याची वेगवान गोलंदाजी आणि अगदी त्याच्यावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय. शिवशक्ती स्पोर्ट्स फलंदाजी करताना यावेळेला मात्र चांगला फटका होता. इनसाइड आउट जरी पाहिला तरी हा लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालंय. डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन मिळाल्यानंतर मात्र एकदा पुन्हा एकदा मिळेल. दयानंद स्मृती संघाला ही मॅच जिंकणं अगदीच महत्वाचं असेल. दयानंद स्मृती ही मॅच जिंकली तर मात्र तुम्ही आत येऊ शकताय, अन्यथा मात्र खूप मोठा गमक उभं राहील आमच्या समोरही. जरी ही मॅच दयानंद स्मृती जिंकतंय सगळी गमक बाजूला होतील. ही मॅच दयानंद स्मृती हारली तर मात्र खूप मोठा लोचा तो म्हणजेच कॉम्बिनेशन बसवण्याचं होईल. काय घडेल काय बिघडेल, शिवशक्ती स्पोर्ट्स जरी हारली तरी क्वालिफाय करून जाईल. यावेळेला मात्र झेल होईल का, नक्कीच पंचांना इशारा येईल, कारण हा अजिबात चेंडूला स्पर्श केला नव्हता बॅटने. त्यावेळेला मात्र जरी बॉल कॅच केला असेल तरी हा बॅटच्या सहाय्याने नव्हता तर बॉडीच्या सहाय्याने आला होता. जरूर निर्धाव चेंडू जाईल. धर्मदेव वरती चढविलाय हल्ला. तुम्ही जर पार्किंग तुम्ही जर स्लॉट मध्ये चेंडू टाकाल त्याला मात्र पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये. जबरदस्त चौकार. आता मात्र डीजे मास्टर जेवायला गेलाय म्हणजेच एक्स्ट्राची जबाबदारी आता कॉमेंट्री बॉक्स वरती राहील. मनोरंजन तुमचं करणं मात्र आता साईप्रीत आणि आमच्याकडे राहील. तर साईप्रीत म्हटलं तर जबरदस्त असा निवेदन आपला जबरदस्त लाईव्ह प्रक्षेपण ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि खरोखरच आज टेनिस क्रिकेटनी जी कात टाकली, जी स्किन चेंज केली ती पूर्णपणे वेगळ्या स्वरूपात पाहायला मिळाली. एक वेळेला मॅचेस कोणत्या कोपऱ्यामध्ये चालू होत्या त्या माहीत पडायच्या नव्हत्या, मैदानं कशी होती तीही माहीत पडायची नव्हती. आता मात्र दर्जा बदललाय, दर्जा बदलला मैदानांचा, दर्जा बदलला क्रिकेटचा, दर्जा बदलला समालोचनाचा, दर्जा बदलला पंचांचा, दर्जा बदलला लाईव्हचा, दर्जा बदलला स्कोर रायटिंगचा. अतिशय अप्रतिम असं क्रिकेट आता मात्र पाहायला मिळतंय. द्वितीय क्रमांकाचा गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं गव्हाण यांकडून विश्वनाथ कोहली. विश्वनाथ कोहली एक जाने माने गेंदबाज जिनको कहा जाता है क्या यहां से गेंदबाजी बहुत बढ़िया दिखाएंगे, जिस तरह से उनका अब तक का परिचय है. होनहार गेंदबाज जिसे कहा जाता है कालेसर का यहाँ पे बिल्ली बॉर्डन स्टाइल में अंपायर द्वारा डिक्लेयर किया जाएगा वाइड, जिसकी बदौलत एक रन बहाल की जाएगी सामने वाली टीम को. टीम की टोटल रन संख्या हो चुकी है 9 बिना किसी नुकसान के. और एक बार ऑफ स्टंप के बाहर विश्वनाथ कोहली गव्हाण से गेंदबाजी करते हुए
थोडंसे लाईन और लेंस से चूक रहे, लेकिन जब तक विश्वनाथ लाईन और लेंस से चूक रहे, निखिल कोहली को कुछ तो नया करना पड़ेगा। ऑफ स्टंप के बाहर इस दफा देखा गया तो लाइन के बीचों बीच डाली हुई है गेंद, क्योंकि वहां से धुआं भी उड़ा था लाइन का। बहुत बेहतरीन गेंद वापसी करते हुए यहां से विश्वनाथ कोहली, बढ़िया दे रहा है, दुरुस्त आए। सुबह का भूला अगर शाम को वापिस आए तो उसे भूला नहीं कहते। ये आएगा गबन प्रीमियर लीग नाम का जबरदस्त छगा, और ये 6 रन जाएगी कुल रन कुल स्कोर में, और बढ़ेगी कुल स्कोर 16 के ऊपर। विश्वनाथ कोहली जिनको मालूम है जितने भी स्लो रम गेंद फेंकेंगे ना, अगर आप टप्पा चूक गए ना, तो सामने जो धाकड़ बल्लेबाज है निखिल कोहली वो रुकने वालों में से नहीं है। जितना आप स्लॉट में डालेंगे उतना आपको पार्किंग प्लॉट में भेजेंगे ये निखिल कोहली। कुल रन संख्या 16 के ऊपर, जहां पर विश्व अभी तक 2 गेंदे डाली है। फुलर लेन डिलीवरी, और इसको एक्स्ट्रा का ओरिजिन में खेला है, वहां पे कोई भी प्लेयर नहीं है, तो ये भी जाएगा वन बाउंस, दन 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 करते हुए सभी फील्डरों को चीरती हुई गेंद जाएगी 4 रन के लिए। बेहतरीन बल्लेबाजी शिव शक्ति स्पोर्ट्स के ये धाकड़ बल्लेबाज जिनका नाम है निखिल कोहली, जो अब तक शांत जरूर थे। यस अविनाश कोहली, तर लीला केक शॉपचे ओनर सागरजी कोहली आपल्या समवेत जोडले गेले, तर विनंती आहे आपल्याला की आपण अतिथी कक्षामध्ये बसायचंय। यस वेलकम सागर। ह्या वेळेला पाहिला तर पुन्हा एकदा काय सुंदर फटकेबाजी केलेली आहे, कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत मात्र थ्रो पहा अप्रतिम थ्रो, परंतु काय घडलंय, पंचांचा इशारा येईल, पंचांचा इशारा येईल, काय घडलं असेल काय घडलं नसेल, पंचांनी नाबाद ठरविलंय। तो चलिए यहाँ से कुछ भी हो जाए मास्टर्स तो बहुत बढ़िया देखने को मिल रहा है यहाँ पे साई प्रीत लाइव के माध्यम से, लेकिन आप अंपायर के ऊपर प्रेशराइज नहीं कर सकते, ये क्वालिफाइड अंपायर है, और 2 रन संख्या जुड़ चुकी है। और इस बीच हमारे प्यारे ओनर लीला केक शॉप के ओनर श्री सागर जी कोहली, इनका आगमन हो चुका है। एक बिजनेसमैन के तौर पर बहुत ही बड़ा नाम कमाया है सागर जी कोहली ने। ऑफ स्टंप के बाहर, ऑफ स्टंप के बाहर है, और एक बार विश्वनाथ कोहली के ऊपर खतरा मंडराता रहा, क्योंकि बार बार आ गए है वाइड रन संख्या, कुल रन संख्या हो चुके 23। ऑफ स्टंप के बाहर, इस बीच बहुत बढ़िया लाइन लेंथ, सटीक लाइन और लेंथ जिसे कहा जाएगा, दे रहा है दुरुस्त है, लेकिन सटीक लाइन और लेंथ देखने को मिली है यहाँ पे विश्वनाथ कोहली द्वारा। अभी तक देखा जाए तो एक छग्गा खाया है, एक चौवा खाया है, 2 और 3 वाइड, थोड़े से महंगे साबित हुए विश्वनाथ कोहली। नहीं नहीं, ये होशियार बल्लेबाज है, आप उसको यहाँ मंकड़ नहीं कर सकते। विश्वनाथ कोहली है बल्लेबाज होशियार है, नहीं पीढ़ी है ये, ये रविचंद्र अश्विन की पीढ़ी है ये। ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आहे, कट केला क्षेत्ररक्षकाला, जर हा चेंडू मिळाला नाही आहे तर मात्र तुम्ही त्या चेंडूला चेस करू शकत नाही आहे। आला जबरदस्त दिलदार बहारदार जानदार चौका र, तर 2 षटकांच्या अंती धाव संख्या जाऊन पोहोचली 27। पहिल्या षटकामध्ये धावा आले 8, दुसऱ्या धाव षटकामध्ये आल्या धावा 19, एकत्रित धावसंख्या पाहिल्या तर धावसंख्या पोहोचल्या 27, म्हणजे चांगली रणनीती। जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे अविनाश, आपण मान्यवरांचा स्वागत सन्मान करून घ्या। तर मनोजजी कोळे यांना, ओमकार कोळे यांना विनंती असेल की सागरजी कोळे यांचं स्वागत करायचं आहे स्पर्धेच्या माध्यमातून।
आणि गव्हाणमध्ये राजकिरण खरं तर आपल्या समवेत खेळत असणारा एक मुलगा कधीतरी उद्योजक त्याच्या समोर लागतं तेव्हा खरंच छाती गर्वाने फुलून येते. सागर कोळे यांचा सत्कार करण्याचा स्वागत करण्याचा आपल्याला सौभाग्य लाभलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. GPL 2024 चे आमंत्रित सदस्य तर वेलकम सागर आणि आपण अतिथी कक्षामध्ये बसू शकताय. येस राजकिरण. येस सागरजी कोळे यांचा शुभ सन्मान झालाय. खरं तर अगदीच लहानपणीचा आमचा हा मित्र आज ज्या उंचीवरती गेलाय ते पाहताना अगदीच आम्हाला खूप हृदय भरल्यासारखं वाटतं. अभिनंदन आणि खूप प्रेम राहील मित्र तुला कायम. मागच्या वर्षीचा हा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याला बक्षीस मिळालं होतं तोच तो साईनाथ कोळी गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती आलाय. शिवाजीनगर यांकडून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक हाताळताना पंचांच्या उजवीकडून राईट आर्म राऊंड द विकेट. हॅलो आणि साईनाथ कोळी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक प्रांत शुभम कोळी यांच्याकडून. मागच्या वर्षीचं प्राइज राजकिरण आठवत असेल. ओव्हर टू यू. कोलर टप्प्याचा चेंडू होता त्याला मात्र जरूर कव्हर सीजनमध्ये टटावला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. इथे मात्र धावसंख्येला आळा बसवला जाईल का कारण पहिल्या दोन चेंडूंमध्ये धाव एक आलेली आहे. अगदीच जर ह्या दोन धावा या येणाऱ्या दोन षटकामध्ये जर मोठी धावसंख्या उभारली शिवशक्ती स्पोर्ट्सकडे नक्कीच गोलंदाज चांगले आहेत. रिव्हर्स स्वीपचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि हा जरूर हा निर्धाव चेंडू असणार आहे. निर्धाव चेंडू जे सांगता का साईनाथ कोळीला मागच्या वर्षी बेस्ट बॉलर ऑफ द GPL चा पुरस्कार दिला गेला होता. अगदीच तशीच गोलंदाजी. ऑफस्टंपच्या बाहेरचा हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. हा चेस तुम्ही पूर्ण करू शकत नाहीयेत कारण हा चेंडू जसा कट केला तसा मात्र चौकार येईल. पहिल्या याच्या अगोदरच्या ओव्हरमध्येही निखिलने मारलेला हाच कट तो आणि त्यावेळेलाही चौकार आणि आताही पाहिलं तर पुन्हा एकदा लेट कट केला गोलंदाजाला आणि यावेळेलाही चौकार. चौकाराच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचल्या त्या म्हणजेच 32. वी आर इन द थर्ड ओव्हर विच इज बिंग बोल्ड बाय साईनाथ. टोटल स्कोर ऑन द बोर्ड इज 32. दिस टाइम स्लॉग स्वीप. दिस कुड बी अ सिक्सर. इट इज अ मॅसिव्ह सिक्सर. दो देअर वेर आर टू फिल्डर्स बट सिन्स ही कॅनॉट मॅनेज टू कॅच द बॉल अँड इट इज अ सिक्सर डिक्लेअर्ड बाय द अंपायर. दिस सिक्स रन्स विल मूव्ह द स्कोर बोर्ड टुवर्ड्स द 38. Very massive batting by Nikhil Kohli. One more time. What a stroke. There is a fielder. He has completely misses the catch. This could be also a bad end for the bowler. Kyunki aisa kaha jata hai. Le lo catch aur jito match. Catches win the matches. But you have dropped this catch. Since you have dropped this catch, this could be very hard for the bowler because the batsman name is Nikhil Kohli and the total score is right now 39 runs on the board after the commissioning of the third over. Only 6 legal deliveries remaining in the last over of the first inning of the league match. We are in the last match of the league, which is Gabbaan Premier League. Gabbaan Premier League चा हे पर्व league मधला हे शेवटची मॅच आहे. तदनंतर मात्र सेमी फायनल आणि फायनल पाहायला मिळतील. कोण जिंकेल कोण हरेल हे मात्र गणित पुढे येतील. परंतु शिवशक्ती स्पोर्ट ज्या पद्धतीने खेळ करतात त्या पद्धतीने मात्र एक मोठी लढत असेल. शिवशक्ती स्पोर्ट्स ही मॅच जिंकली तर मात्र 6 गुणांनी क्वालिफाय करून जाईल. इथून मात्र बाप्पा मोरिया संघ 6 गुणांनी क्वालिफाय करून पुढे गेलाय. अगदीच भारतीय संघ ज्या पद्धतीने वर्ल्ड कप मध्ये खेळत होता अगदी त्याच पद्धतीने. संदेश कोहलीवरती चढविलेला हल्ला पूर्णपणे हा अटॅक मिस टायमिंग झाला होता. रिले कॅच होईल का असं वाटलं होतं.
संदेश कोहलीने आपल्या कर्णधाराच्या भूमिकेबदली महत्वाची भूमिका पार पाडली होती. ती म्हणजेच निखिल कोहलीला पूर्णपणे फसवलं होतं. निखिल कोहलीला कदाचित आता इथं मात्र बाद करविता आलं असतं. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन रिजन मधला क्षेत्ररक्षक हा त्या मॅच मधला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक असतो. जर तुमच्याकडून कॅच गेली तर कर्णधार कोणाकडे असेल बद्दल जरी पाहणार. इथं मात्र कॅच दान झाली. यावेळेला मात्र फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल एका टप्प्यानिशी दन 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 करीत चौकार. निखिल कोहलीचा तडाखा. तुम्ही निखिल सारख्या फलंदाजाची कॅच टाकू शकत नाहीयेत. निखिल पोचलाय 32 वरती. सांघिक धाव संख्या 45. यावेळेला काय फटका आहे. इनसाइड आउटचा फटका. थांबणार नाहीये हा फटका. पाहिल्यानंतर कोणत्याही प्रेक्षकाला असं म्हणावं लागेल, वाव व्हॉट अ स्ट्रोक, इट्स अ सिक्सर. खरोखरच निखिल मात्र आता डोकेदुखी ठरेल. तेजसच्या गोलंदाजीवर सातत्याने टाकलेल्या कॅचेस, सिद्धेशने मारलेली षटकार आणि इथं मात्र सिद्धेश सँडीच्या गोलंदाजीवर सातत्याने टाकलेले कॅचेस आणि निखिलने मारलेले चौकार षटकार डोकेदुखी ठरतील. हाही येईल, हाही जाईल, आला तसा पाठविला माघारी. 6 धावांकरिता निखिल कोहली थांबणार नाहीये. मी म्हटलं होतं तुम्ही कॅच नाही टाकलीत मित्रांनो, तुम्ही मॅच टाकले. काय घडेल, काय बिघडेल? बिघडलंय मात्र स्कोरबोर्ड, बिघडलंय मात्र स्कोरबोर्ड. निखिल जरूर पोहोचला असेल. आता मात्र 40 पुढे सहज गेला असेल. 42 धाव संख्या संघाची 57. 82 मोर डिलिव्हरीज टू गो. हा ही फटका मोठा आहे. दिस कुड बी ऑल्सो सिक्स अँड इट इज. हा ही षटकार होऊ शकतो आणि तो झालाय सुद्धा. षटकाराने धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 63 आणि निखिल कडे नामी संधी आहे. निखिल पोहोचलाय 48 पर्यंत. अंतिम चेंडू, खोल टप्प्याचा चेंडू आहे. 2 धाव होतील का? निखिलची 50 होईल का? 1 धाव मात्र जरूर मिळेल कारण सँडीने टाकलेला हा अगदी चेंडू फास्ट होता आणि बुंध्यामध्ये टाकला. या षटकामध्ये खूप जास्त धावा आल्या. 25 धावा या षटकामध्ये आल्या. 31 धावसंख्या धावपलकावरती लगावल्या गेल्या. 64 आणि 65 धावांचा इथं टार्गेट लागलाय. या दरम्यान आमचे सन्माननीय आदरणीय श्री मनोजी फडकर साहेब यांचं इथं शुभागमन लागलं होतं. ते मात्र इथं आता रजा घेतात. त्यांचा आम्ही अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. साहेबांच्या माध्यमातून आम्हाला भरघोस अशी रक्कम लाभली, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. चोवीस चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 64 घरात. 65 धावांचा लीड आहे. हा 65 धावांचा लीड कशा प्रकारे पूर्ण होईल? एकीकडे आपण पाहिलं तर निखिल कोहली बरोबर बहुतेक तरी 49 आहे. तरी आम्ही एकदा चेक करतोय. मतमोजणी पुन्हा एकदा सुरू केली. जर एका मताचा फरक पडला एकदा चेक केलं जाईल कारण निखिल कदाचित 50+ आहे. येस, कदाचित निखिल 50+ आहे. एकदा जोरदार टाळ्या निखिल कोहलीसाठी. 50+ धावा टाकण्याचा मानस केला होता आणि पूर्णही केलाय. येणाऱ्या 65 धावा कशा पद्धतीने पूर्ण केला? ही खेळी निखिल केलीची निखिल कोहलीची अगदीच फायदेमंद ठरेल का? शिवशक्ती स्पोर्ट्स 3 मॅचेस जर जिंकून क्वालिफाय करतील की दयानंद स्मृती विनर्सचे हे सर्व गोलंदाज काहीतरी मिरॅकल करतील. काय घडेल, काय बिघडेल? दुसऱ्या सत्रामध्ये क्रिकेटची कहाणी ऐकूया श्री अविनाश कोहली यांची वाणी. धन्यवाद.
थँक्यू थँक्यू राजकिरण. खरं तर पहिला पूर्वार्ध आपण बघितला, फर्स्ट इनिंग बघितली, जिकडे आपण शो बघितला द निखिल शो. निखिल शो का? तर अतिशय हरहुन्नरी अशी फलंदाजी, दणकेबाज अशी फलंदाजी. विनायक कोळी यांनी जिकडे डाव लावला होता तो डाव मात्र यशस्वी झालाय. मला फक्त दोन प्लेयर पाहिजे असं विनय कोळी आणि विनायक कोळी म्हणत होते. निखिल कोळी आणि विनय कोळी. अलंकार कोळी ऑलरेडी होता. काय टीम सजली आणि काय संघ सजलाय. खरं तर विनय कोळी साई सिद्धी संघामध्ये खेळत असताना या वेळेला आपला फॉर्म मागे घेतला, परंतु फॉर्म पुढे केलेत ते या 11 प्लेयर्सचे. जे 11 प्लेयर्स कागदावरती जरी नावं नवीन वाटत असली तरी काय परफॉर्मन्स दिलाय. आयुष कोळी असेल, निखिल कोळी असेल, अलंकार कोळी आणि अर्थातच दिनेश कोळी, विनय कोळी, काय दर्जेदार संघ आपण पाहतोय. पण दयानंद स्मृती संघ दरवर्षी काहीतरी नवीन आपण पाहतोय आपल्या संघामध्ये. या वेळेला सँडीला दिली कर्णधाराची संधी. सँडी कोळी खरं तर कुठलंही आव्हान मोठं नसं हे मी कायम सांगत असतो. आव्हानाचा पाठलाग करत असताना असं झपाटून उतरा, आव्हानाचा पाठलाग करत असताना असं झपाटून खेळा की समोरचा संघ म्हटला पाहिजे यार क्या बंदा है. खरं तर शाहरुख खानचं वाक्य आठवा, ये 70 मिनिट. अर्थातच ही 20 मिनिटं डोक्यावरती बर्फ ठेवा, ही 20 मिनिटं तुमच्या टेक्निकवरती विश्वास ठेवा, ही 20 मिनिटं. कारण इथून कळणार आहे स्वर्गीय दयानंद स्मृती संघाचा प्रवास थांबेल की पुढे जाईल. सिक्स्टी फाईव्ह टू विन 65 धावांचं आव्हान. स्ट्राईकवरती फलंदाज मंगेश कोळी. मंगेश आपल्या मधली क्षमता सिद्ध करावी लागेल. हे वैगो स्टार्ट ऑफ द सेकंड इनिंग. तेज तर्रार गोलंदाजाला दिलाय हा दणका आणि शॉर्ट आर्म पुलचा फटका झालाय सक्सेसफुल. येतोय मिडी ब्लो, दॅट्स द सिक्स, ह्यूज सिक्स, टिट फॉर टॅट. सुरुवात झाली. जेव्हा आव्हान मोठं असताना तेव्हा संकटावरती जसं तुटून पडले होते महाराज, त्या पद्धतीने तुटून पडण्यामध्ये यश मिळेल का? कारण जेवढं आव्हान मोठं तेवढी लढण्यामध्ये मजा असते. हे मोठं आव्हान जर पेललं तर मात्र हास्य नक्कीच असेल दयानंद स्मृती संघाच्या हास्यावरती. शिवशक्ती स्पोर्ट्स जो संघ सजवलाय, अर्थातच विनायक कोळी आणि विनायक कोळी, जर ही मॅच जिंकली दयानंद स्मृती संघाने तर 2000 रुपयाचा पारितोषिक. या वेळेला मात्र चेंडू बिरकावून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय चौकार कि षटकार, पंचांचा इशारा चौकार. वन बाउन्स ओव्हर द रोप, पहिला षटकार, दुसरा चौकार. विनय कोळीच्या गोलंदाजीवरती चढवलाय हल्ला. खर तर जेव्हा तुम्ही समोरच्या संघाच्या चांगल्या गोलंदाजीवरती हल्ला करताय तेव्हा मनोवैज्ञानिक दबाव, मानसिक दबाव चढवण्यामध्ये यश नक्कीच मिळवता. चांगल्या गोलंदाजावरती केलाय हा हल्ला आणि जम के बोल आहे मंगेश का बल्ला. षटकार आलाय 65 धावांचं आव्हान असताना यावेळेला पुढे येऊन मारण्याची गरज होती का? पुढे आला या फलंदाज आणि ओळखलं होतं विनय कोळी याने त्या पद्धतीची गोलंदाजी केली आणि थोडीशी उंची दिली होती. थोडासा चेंडू पुढे टाकला आणि चेंडू अर्थातच निर्धाव. विसावलाय यष्टी रक्षक अलंकार कोळी याच्या हातामध्ये. विनय पुढचं चेंडू स्लोअर पदया चेंडू केलाय पुल आणि नो मॅच लँड मध्ये चेंडू पडेल का? की अक्षेत्र रक्षक कपिल देवची आठवण करून देईल. कपिल निखंज देव ज्याने 1983 मध्ये स्वप्न दाखवलं होतं इंडियन क्रिकेटला, भारतीय क्रिकेटचं सोनेरी पान ज्याने लिहिलं होतं, ज्यांनी पकडला होता झेल आणि 1983 वर्ल्ड कप आपल्या नावावरती करून दिला होता. यावेळेला सँडी कोळी, खरं तर मी कपिल निखंज देव यांचा उल्लेख केला. एक हाती स्पर्धा ज्यांनी जिवंत ठेवली होती.
तसं काहीच काम करावं लागेल. या वेळेला वळून खेळलेत आणि सक्सेसफुल झाला हा ही फटका. येतोय वन बाउन्स ओव्हर द रोप, आलाय मिडीब्लो चौकार आणि अर्थातच चौकार आलाय. धावफलक हलवलं गेलंय, धावफलक गेले ते 15 धावेवरती आणि आणि अर्थातच रक्षक आपल्यास विनंती असेल तर बसायचंय. 1-2 गो, एक चेंडूचा खेळ बाकी. यावेळेला स्लोअर पद्धतीने चेंडू टाकलाय आणि जेल मात्र भुईला दान झालाय. काय घडलं जात आहे खरंतर क्रिकेटमध्ये हे एक्सपेक्टेड नाहीये. क्रिकेटमध्ये काय एक्सपेक्टेड नाहीये, क्रिकेटमध्ये झेल भुईला दान होणं एक्सपेक्टेड नाहीये. पण त्या चेंडूकडे बघत राहणं फलंदाजाचं हेही एक्सपेक्ट नसतं. धावफलक हलवला गेलाय 16 या धावसंख्येवरती आणि स्वर्गीय दयानंद स्मृती लक्षात ठेवा, जर हा सामना जिंकला तर दुर्वा ओमकार कोळी यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. 3000 रुपयाचं पारितोषिक. अर्थातच कुठला संघ पुढे जाणार जर हा सामना जिंकला तर दयानंद स्मृती मात्र शाबूत राहणार आहे आपलं आव्हान. शिवशक्ती स्पोर्ट्स जिकडे आपण मैत्री अनुभवतोय विनायक कोळी यांची, तर दयानंद स्मृती जिकडे आपण मैत्री अनुभवतोय ओमकार कोळी, शुभम कोळी आणि मनोज कोळी यांची मैत्री. सँडी कोळी, मंगेश कोळी अशी जोड गोळी. विनय पहिलं षटक तर महागडं ठरलंय. 65 धावांचं आव्हान असताना सरासरी मात्र जमवण्यामध्ये यश मिळालंय मँडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. संदेश कोळी, UNPL जागवत ठेवावं लागेल, UNPLची आठवण ठेवावी लागेल. सलग 5 षटकार ज्या फलंदाजाने खेचले होते तोचा फलंदाज. गोलंदाजही कौतुक नक्कीच करेन मी. गोलंदाजाच कौतुक का करेन, कारण नाईट अर्थातच रजनी स्पर्धेमध्ये जे पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं होतं गव्हाण गावाला, तिथून सुरुवात झाली होती गव्हाण गावच्या ओव्हरसीजच्या सुवर्णयुगाला. तिकडे हा गोलंदाज चमकला होता. या गोलंदाजाचं नाव आहे अलंकार कोळी. अलंकार कोळी याच्या चेंडूवरती प्रहार, धुवाधार दमकेदबाद, आलाय ब्रँडेड षटकार. मी म्हटलं होतं आव्हान जरी मोठं असलं आव्हानं कोणासमोर नसतात, आव्हानं महाराजांसमोरही होतं. पण शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, माइंड सेट करावं लागेल, डोकं शांत ठेवावं लागेल अलंकार कोळीला आणि सँडी कोळीला. येस, कधी तेरी कभी मेरी, कभी तेरी कभी मेरी, कधी अलंकार कधी सँडी, दोन्ही संघ नायक. दोघांवरती ही डाव खेळला आपल्या संघ मालकांनी. दोघेही ओव्हरसीजचे प्लेयर, अर्थातच जी टीम खेळते बाहेर त्याचे हरहुन्नरी हे दोन्ही खेळाडू. एकमेकाची दुवे, कच्चे दुवे. यावेळेला कव्हर रिजन मध्ये काय नेत्रदीपक फटका खेळलाय, दॅट्स द क्लासिकल शॉट फॉर 4. कॅल्क्युलेशन आमच्यापर्यंत पोहोचलंय, म्हणजेच 15 चेंडू 6 षटकार 15 चेंडू 39 धावा. अलंकार कोळी चक्कर आलाय, चौकार आलाय. यावेळेलाही त्याच पद्धतीचा फटका, ग्राउंड शॉर्ट लेवल, अर्थातच लॉंग द क्रायबेट खेळलाय गेलाय हा फटका. पण विनय कोळी कुठली चूक करणार नाहीये. 1 रन ऍडेड टू द स्कोअर कार्ड, सिंगलने समाधान मानावं लागेल. सिंगल ऍड केली गेली, 1 षटकार आलाय 1 चौकार आलाय. मंगेश कडे स्ट्राईक तर रोटेट झाली. सनी कोळी सारखा फलंदाज अजूनही तयारी मध्ये असेल या षटकामध्ये. 2 चेंडू शिल्लक, अलंकार कोळी. यावेळेला चेंडू सरळ खेळून काढलाय, खरंतर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न हा दिसतोय. कारण स्ट्राईक जरी रोटेट झाली स्कोर बोर्ड हलत राहिलं
तरीही फलंदाजीचा अंदाज येणार नाहीये. फलंदाजीचा जोपर्यंत अंदाज येणार नाहीये तोपर्यंत गोलंदाजांवरती स्वार होण्यामध्ये हे फलंदाज यशस्वी ठरतील. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, आतापर्यंत धावफलकावरती आल्या त्या 28 धावा. या वेळेला मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल दयानंद स्मृती संघासाठी. आणि अलंकारच्या मनामध्ये वेगळं असेल, अलंकारच्या मनामध्ये वेगळं होतं आणि ते अलंकारने करून दाखवलं, अर्थात चकवलंय ते संदेश कोळियाला. सँडी हा चेंडू होतोय मिस. दोन षटकं संपलीत. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 28, येणारे 12 चेंडू, 37 धाव्यांची आवश्यकता. कॅल्क्युलेशन तुमच्यापर्यंत पोहोचलंय. रणनीती सजेल तोपर्यंत पाणी पिऊन घ्या, डोकं शांत ठेवा. ट्वेल्थ मॅनला विनंती असेल पाणी घेऊन जायचंय. रणनीती ठरवा. 12 चेंडू 37 धावा. थांब जरा. 12 चेंडू थांब. 12 चेंडू 37 धावा. वळूया डीजे कडे. खरं तर ही लढत आहे, ही लढत मैत्रीपूर्ण लढत आहे, ही मैत्री मधली लढत आहे, ही लढत जिगरी यारांमधली आहे. एका बाजूला विनय कोळी, विनायक कोळी आपण पाहू शकाल, एका बाजूला आपण पाहू शकाल शुभम कोळी आणि मनोज कोळी, ओमकार कोळी. गोलंदाज, गोलंदाजच्या मार्कवरती दिनेश. GPL 2024 मधलं मेडन षटक टाकण्याचा विक्रम ज्याच्या नावावरती आहे. खूप साऱ्या वर्षांपूर्वी रजनी स्पर्धा म्हणा किंवा बाहेर जाणारा संघ म्हणा, जो सर्कल प्रबंधित षटक टाकत होतं तोच हा गोलंदाज दिनेश, ज्याचं म्हणणं होतं की आम्ही मोठ्यांचा आदर करतोय. येस, मोठ्यांचा आदर नक्कीच करायला पाहिजे. मोठ्यांचा आदर करा, मोठ्यांकडून शिका. यावेळेला मंगेश, मंगेशसाठी स्लो राम पद्धतीचा चेंडू. चेंडू सरळ खेळून काढलाय. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन कडे. सिंगल कम्प्लीट केली गेली, अर्थातच सिंगलने काही फरक पडणार नाहीये शिवशक्ती स्पोर्ट्स संघाला, पण सिंगलने फरक पडेल दयानंद स्मृती संघाला. मोठ्या फटक्यांची गरज असेल, कारण आव्हान आहे. 11 चेंडू 36 धावा, 36 धावा 11 चेंडू. दिनेश कोळी, दिनेश कोळीचा हा चेंडू स्लो राम पद्धतीचा चेंडू मिस झालाय तो सँडी कोळी याच्याकडून. आणि अर्धातच निर्धाव चेंडूची सांगता. हे षटक, चार षटकांचे सामने असताना तिसरं षटक का महत्वाचं असतं? तिसरं षटक माझ्या भाषेमध्ये कायम निर्णायक असतं, कारण शेवटच्या षटकामध्ये दबाव किती राहणार, कुठल्या संघावरती राहणार ते स्पष्ट होणार. या वेळेला मात्र दिलाय तडाखा. उडाया 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 बाजूला. ही दोस्ती तुटणार नाहीये. एका बाजूला दोन संघ दोन मैत्रीपूर्ण लढत खेळतायत आणि या सामन्याला समालोचन ही दोन मित्रांचं आपण ऐकताय. राजकिरण कोळी, अविनाश कोळी. स्लो राम पद्धतीचा चेंडू बुंद्यामधून उचललाय, पाठवून दिलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. ब्रँडेश षटकार.
दोन चेंडूंवरती दोन दर्जेदार फटके आले. आठ चेंडू, चोवीस धावा, चोवीस धावा, आठ चेंडू, आठ चेंडू, चार षटकार, आठ चेंडू, सहा चौकार. काय घडणार, काय बिघडणार, मैत्रीपूर्ण लढत, पण 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 ही लढत आहे, लढत लढत लढत. क्रिकेट मधलं हे युद्ध, क्रिकेट मधलं युद्ध आपल्या अस्तित्वासाठी. या वेळेला पंचांच्या इशाऱ्यांकडे लक्ष ठेवायचंय. दिनेश कोळीवरती चढवलाय हल्ला, दोन चेंडू मध्ये दोन मोठे फटके. यावेळेला मधल्या चेंडू बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. सिंगल इज ॲडेड टू द स्कोअर कार्ड. एका धावेने संघ पुढे सरकेल. सिंगल गेली तर शिवशक्ती स्पोर्ट्स नर्व्स काम राहतील, पण जर मोठा फटका आला तर शिवशक्ती नर्व्स मध्ये प्रेशर, शिवशक्ती स्पोर्ट्स मध्ये प्रेशर असेल. मोठा फटका येईल का या चेंडूवरती. सात चेंडू, तेवीस धावा, तेवीस धावा, सात चेंडू. यावेळेला फुलटॉस मध्ये हा चेंडू, चेंडू सरळ खेळून काढलाय. चेंडू जाईल अर्थातच मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधोमध. सिंगल ऍडेड टू द स्कोर कार्ड. सहा चेंडू, बावीस धावा, आठ चेंडू मध्ये चोवीस धावेची आवश्यकता असताना दोन चेंडू मात्र फक्त सिंगल खर्ची झाले. दोन चेंडूंवरती सिंगल खर्च झालेत आणि त्या दोन चेंडूंवरती जिकडे मोठ्या फटक्याची अपेक्षा होती दयानंद स्मृती संघाला, तो मात्र आला नाहीये. सहा चेंडू, बावीस धावा, बावीस धावा, सहा चेंडू. डीजे वाले बाबू फार शुक्रिया, शुक्रिया असेल अर्थातच या निखिल कोळीसाठी, कारण 50+ मानकरी निर्णायक आणि अखेरचं षटक घेऊन येतोय आणि अर्थातच फलंदाजीसाठी आपण पाहतोय मंगेश कोळी. गोलंदाज निखिल. या मॅच मध्ये निखिलने जे काय केलंय ना त्याचं सोनं झालंय असं म्हणावं लागेल. निखिल कोळी, प्रेशर असेल, दडपण असेल, कारण ह्या सामना आहे, हे क्रिकेटची ही लढत आहे, हे क्रिकेटचं द्वंद्व आहे. यावेळेला फुल टॉस मध्ये हा चेंडू आणि सँडी कोळी याने काय केलंय तर सँडी कोळी याने जेल पकडला नाहीये, पण चेंडू मात्र आतमध्ये नक्कीच ठेवलाय आणि अर्थातच चेंडू आतमध्ये ठेवण्याचा मी प्रयत्न केलाय. चेंडू आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय सँडी कोळी याचा. पाच चेंडू, एकवीस धावा, एकवीस धावा, पाच चेंडू. मनोवैज्ञानिक दबाव, मानसिक दबाव, सँडी कोळी आठवावी लागेल जीपीएल ची खेळी. निखिल कोळीवरती हवाई हल्ला, आलाय 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 डीजे. निखिलचा हा फटका खूप वेळ हवेमध्ये आहे, येईल का राहील. आलाय 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 डीजे वाले बाबू वाजत राहिलाय.
ने फलंदाजी केली संदेश कोळी यावेळेला मात्र ग्लान्स केला चेंडू नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाय गेलाय डबलचा प्रयत्न होईल का काय घडला गेलाय काय घडला गेलाय कॅल्क्युलेशन चुकलंय का तर कॅल्क्युलेशन नक्कीच बघावं लागेल दोन फलंदाजाच्या मध्ये काय कॉम्बिनेशन आहे दोन चेंडू आठ धावा दोन चेंडू सुपर ओव्हर की दयानंद स्मृती दोन चेंडू आठ धावा हृदयाची स्पंदने वाढवणारा सामना कालपासून आपण बघतोय हृदयाची स्पंदने वाढवणारे सामने जिगरी यार जिगरी लढत दोन चेंडू आठ धावा यावेळेला मात्र चेंडू गेलाय निर्धाव आणि अर्थातच टाळ्या वाजत राहतील आता शिवशक्ती इलेव्हनच्या खेम्यामध्ये संदेश कोळी कॅल्क्युलेशन चुकलं का थोडस मनोज कोळी कॅल्क्युलेशन चुकलं का सनी सारखा फलंदाज तुमचा एक चेंडूचा सामना करण्यासाठी जातोय जिकडे मॅच मात्र गेली ती अर्थातच निखिल कोळी यांच्या संघाकडे एक चेंडू आठ धावा एक चेंडू आठ धावा मी म्हटलं होतं निखिल कोळीने जे या मॅच मध्ये केलंय ना त्या प्रत्येकाचं सोनं झालंय निखिल कोळी याने जे केलंय त्या सगळ्याचं सोनं झालंय काय दर्जेदार फलंदाजी आपण पाहिली आणि काय दर्जेदार गोलंदाजी आपण पाहिली एक चेंडू आठ धावा सनी सारखा फलंदाज आपण पाहू शकाल एक चेंडू आठ धावेचा सामना करत असताना मैदानावरचं वातावरण पूर्णपणे सुन्न झालंय आणि हर्षोल्लासाचं वातावरण नक्कीच विनय आणि विनायक यांच्याकडे जात आहे.